विद्यार्थी मित्र हो स्टडी स्टडीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र बोर्ड सेवन क्लास मैथमेटिक्स युनिट वन भौमितिक रचना मराठीमध्ये आणि सेमीमध्ये ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन या पाठाच्या अभ्यासामध्ये आपण आज अभ्यासणार आहोत अँगल बायसेक्टर म्हणजे मराठीमध्ये कोण दुभाजक त्यासाठी एक नमुना प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे ड्रॉ अँगल ए बी सी मेजर सिक्स्टी डिग्री अँड ड्रॉ इट्स अँगल बाय सेक्टर मराठीमध्ये कोण ए बी सी हा साठ अंशाचा कोण काढून त्याचा कोण दुभाजक का आपल्याला काढायचा आहे विद्यार्थी मित्रो अशा प्रकारच्या प्रश्नाची कुठलीही रचना करताना सोल्युशन हा शब्द आपण सेमीमध्ये लिहितो पहिल्यांदा आणि मराठीवाले उकल शब्दाचा वापर करतात आपलं जे ए फोर साईजचं पान आहे उत्तरपत्रिकेचं तथा वहीचं त्याच्यामध्ये आपल्याला वन थर्ड भागामध्ये रफ फिगर ड्रॉ करायचे आहे आणि राहिलेल्या टू थर्ड भागामध्ये आपल्याला कन्स्ट्रक्टेड फिगर काढायचे आहे तर पहिल्यांदा या ठिकाणी रब फिगर काढून घेतलेली तुम्हाला दिसत आहे वन थर्ड भागामध्ये ज्याच्यामध्ये प्रश्नातील अँगल ए बी सी तुम्हाला दिसतो आहे साठ अंशाचा कोण त्याचा दुभाजक या ठिकाणी काढलेला आहे आणि साठ अंशाचा कोण दुभागल्यानंतर तीस तीस अंशाचे कोण तयार होतात म्हणून इथे थर्टी डिग्री आणि थर्टी डिग्री रब फिगरमध्ये दाखवलेला आहे अशा प्रकारची कन्स्ट्रेटेड फिगर आपल्याला जर काढायची असेल तर क्रमशः विचार आपण या ठिकाणी करूया पहिल्यांदा निश्चितच पायाशिवाय इमारत उभी राहू शकत नाही म्हणून या अँगलचा जो बेस आहे बी सी तो आपल्याला काढावा लागेल आणि तो काढायचा असेल तर आपल्याला कंपास बॉक्सकडे जावा लागेल कंपास बॉक्समधून आपल्याला रुलर घ्यावी लागेल आणि रुलरच्या सहाय्याने आपल्याला पायाचा किरण आप पाया आप काढून घ्यायचं आहे ज्याचं नाव बी सी आहे तर तो पहिल्यांदा आपण ड्रॉ करून घेऊया पेन्सिल मी घेतो या ठिकाणी आणि एक रे या ठिकाणी ड्रॉ करतो आहे ज्याला आपल्याला लेबल करायचं आहे बी सी असं पट्टी मी बाजूला करतो आहे हा रे आहे म्हणून त्याला एरो आपल्याला दाखवावे लागतील आणि या ठिकाणी जे पॉईंट आहेत इकडचा जो आरंभ बिंदू आहे त्याला आपल्याला रफ फिगरप्रमाणे लेबल करायचं आहे बी अर्थात कॅपिटल लेटर्स आपल्याला वापरायचे आहेत त्यासाठी हे बी नाव मी या ठिकाणी दिलेलं आहे आणि पुढच्या बाजूला आपल्याला नाव द्यायचं आहे सी हे नाव दिल्यानंतर आपण या ठिकाणी एकत्रित कोणाचा विचार करणार आहोत हा जो टोटल मोठा कोण आहे ए बी सी म्हणजे अँगल बी जो आहे तो सिक्स्टी डिग्रीचा आहे म्हणून आपल्याला कंपासमधील प्रोट्रॅक्टर नावाचं साहित्य या ठिकाणी घ्यावं लागेल कोणमापक आपल्याला ला या ठिकाणी घ्यावा लागेल त्याचा मध्यबिंदू आपल्याला बी बिंदूवर ठेवायचा आहे एकशे ऐंशीची रेषा तंतोतंत जुळलेली आणि आपल्याला सिक्स्टी डिग्रीवर मार्क करून घ्यायचा आहे डावीकडे जेव्हा कोण असेल ना तेव्हा नेहमी उजवीकडून मोजायचे शून्यापासून मोजायला सुरुवात करायची झिरो टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी आणि सिक्स्टी सिक्स्टी या ठिकाणी येतात त्या ठिकाणी मी अशा प्रकारचा डॉट मार्क करीत आहे हा डॉट मार्क केल्यानंतर आपलं या ठिकाणचं प्रोटॅक्टरचं काम संपलेलं आहे कोणमापकाचं काम संपलेलं आहे आणि आपण हातामध्ये घेणार आहोत पट्टी आणि ती पट्टी आपल्याला व्यवस्थित फिरवायची आहे पॉईंट बी आणि आत्ता आपण मार्किंग केलेला पॉईंट यातून जाणारी जाणारा किरण आपल्याला काढायचा आहे त्यासाठी पट्टी व्यवस्थित धरणं किंवा त्या पॉईंटला खेटून धरणं महत्वाचं आहे मी ती ॲडजस्ट करतोय या ठिकाणी या पद्धतीप्रमाणे तुम्हालाही अशा प्रकारे ती पट्टी तुमच्या वहीवर जेव्हा तुम्ही आकृती काढाल तेव्हा या प्रकारे बी पॉइंटचा स्पर्श झाला आहे आणि वरचा जो पॉइंट आहे त्याचा पण स्पर्श झालेला आहे आणि आत्ता आपण या ठिकाणी दुसरा रे ड्रॉ करीत आहोत या प्रकारे पट्टी पुन्हा बाजूला आपण या ठिकाणी ठेवून देतोय कोण आहे किरण आहे म्हणून त्या ठिकाणी एरो दाखवण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपण साठ अंशाचा कोण करणार किरण ड्रॉ केलेला आहे आणि वरती त्याला ए नाव आहे म्हणून ते आपल्याला त्या थे ठिकाणी द्यावंच लागेल दिनक्रम प्राप्त आहे आपण अशा प्रकारे या ठिकाणी दिलेलं आहे आणि आता आपल्याला त्या कोणाचा कोण दुभाजक काढायचं आहे त्याची रचना आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघूया त्यासाठी आपल्याला कंपास बॉक्सकडे जावं लागेल आणि कंपास बॉक्स मधून कंपास नावाचं साहित्य घ्यायचं आहे हे साहित्य घेतल्यानंतर आपली कृती पुढे काय येणे बघा याचं जे लोखंडी टोक आहे या साहित्याचं ते आपल्याला पॉईंट बीवर ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये पुरेसं अंतर घ्यायचं आहे पुरेसं म्हणजे फार कमी पण नको फार जास्त पण नको म्हणून पुरेसा हा शब्द योग्य आहे या ठिकाणी मी असं ते अंतर घेतलेलं आहे आणि मला कंस करायचा आहे मी टोटल असा कंस काढून घेतला तरी काय अडचण नाही वेगळा कलर वापरतो मी या ठिकाणून मुद्दा तुमच्या लक्षात यावं म्हणून बघूया या ठिकाणी मी अशा प्रकारचा कंस केलेला आहे आणि हा कंस कोणाच्या ज्या भुजा आहेत जे दोन किरण आहेत त्यांना दोन ठिकाणी छेदलेला तुमच्या लक्षात येते ते बिंदू मी या ठिकाणी परत एकदा स्पष्ट करून घेतोय बिंदू जरा मोठे घेतोय तुम्ही तेवढे मोठे बिंदू करायची आवश्यकता नाही हा बिंदू इथे मी मार्क केलेला के आहे हा पॉइंट मी या ठिकाणी मार्क केलेला आहे इथे इथेही आहे त्याला आपण मार्क करून घेतो इथे पण बी आहे त्याला मार्क केलेला आहे इथे सी आहे त्याला मार्क करून ठेवलेला आहे आता आपल्याला घ्यायचं आहे पुन्हा कंपास आणि कंपासचं जे लोखंडी टोक आहे ते एकदा इथे आणि एकदा इथे घेऊन योग्य अंतराने आपल्याला अंतर भागात कौंस करायचे आहे ते कसे करायचे आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत कंपाचं लोखंडी टोक आपल्याला वर ह्या वरच्या पॉईंटवर ठेवायचं आहे कंपासमध्ये योग्य अंतर नसेल तर वाढवून घ्या आणि कंपास थोडं फिरून घ्या आपल्याला ह्या आतल्या भागामध्ये छेदणारे कंस करवाय करायचे आहेत ते या पद्धतीने आपण करून घेणार आहोत या वरून आपण तो कंस अशा पद्धतीने करणार आहोत लोखंडी टोक इथे ठेवलेला आहे आणि तिथून आपण हा कंस केलेला आहे पहिला कंपास उचलून घ्यायचे लोखंडी टोक आपल्याला खालच्या छेदबिंदूवर ठेवायचा आहे आणि पहिला जो कंस काढलेला होता त्याला छेदणारा कंस आपण या ठिकाणी हो याच अंतराने पूर्ण करून घेणार आहोत काढणार आहोत बघूया आंतर पुरेसा आहे काही प्रॉब्लेम नाही अशा प्रकारे हे दोन्ही कंस एकमेकांना छेदलेले आहेत कंपाचं काम, काम संपलेलं आहे मी परत एकदा तो छेद बिंदू या ठिकाणी स्पष्ट करतोय किंवा दाखवत आहे या पद्धतीप्रमाणे हा बिंदू आता आपल्याला काय करायचंय हा पॉइंट बी आणि हा जो पॉईंट आहे इथे आता मी काढलेला किंवा दाखवलेला त्यातून जाणारा किरण परत काढायचा आहे म्हणजे पुन्हा आपल्याला एकदा पट्टीकडे जायचं आहे व्यवस्थित जुळून ठेवायचे आहे बघूया पट्टी आपण कशी धरता येईल ऍडजस्ट करणं पट्टी गरजेचं आहे या ठिकाणी बी बिंदूचा स्पर्श झालाय पण आर्कचा छेदबिंदू जरा माग गेला होता मी त्याला आणलेला येत्या टच मध्ये अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही बिंदूंचा या ठिकाणी मला थोडा पुढे घ्यावा लागेल बी बिंदू आणि याला थोडस अजून माग घेतो मी हा ठीक आहे आता करेक्ट झालाय या ठिकाणी बी पॉइंटचा स्पर्श झालेला आहे आणि या ठिकाणी याचा पण स्पर्श झालेला आहे आर्कच्या इंटरसेक्टिंग पॉइंटचा कदाचित तुम्हाला तो दिसत असेल दिसायला काही अडचण नाही या ठिकाणी दिसतंय तुम्हाला बी हा बी पॉइंट आहे आणि हा आपल्याला जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे तो आहे या दोघांमधून जाणारा किरण आपण आता ड्रॉ करणार आहोत या पद्धतीप्रमाणे रेड कलर माझ्याकडे आलेला आहे आणि तो बोल्ड आहे रे मी थोडा कमी करतो आणि अरे मी रेड कलरने दाखवतो काही प्रॉब्लेम नाही या ठिकाणी मी अशा प्रकारे तिसरा किरण काढतो या फिगरमध्ये पट्टीचं काम संपलेलं आहे म्हणून ती बाजूला ठेवू द्या आणि या ठिकाणी कोण दुभाजक हा सुद्धा किरण असतो म्हणून त्याला आपल्याला या ठिकाणी बांध दाखवणं गरजेचं आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी अँगल बायसेक्टर कोण दुभाजक ड्रॉ केलेला आहे या पद्धतीप्रमाणे आता फिगर फिगरमधलं काय राहिलं आहे का ते आपण खात्री करून घेऊया ए या ठिकाणी लिहिलेलं आहे बी पण लिहिलेलं आहे दिसतो आहे आपल्याला इथे बी आहे इथे बी आहे इथे ए होता इथे ए आहे इथे सी इथे सी आहे मेजरमेंट लिहायचं राहिलेलं आहे इथं जे थर्टी डिग्री होतं इथे आणि इथे ते आपल्याला इथे लिहायचं आहे ते आपण लिहून घेऊया किंवा तसं लेबल करूया इथे आपल्याला थर्टी डिग्री लिहिणं गरजेचं आहे इथं थर्टी लिहिलंय कालच्या भागात पण आपण थर्टी लिहूया अंश आहे म्हणून त्या ठिकाणी अंश पण आपल्याला लिहिणं गरजेचं आहे जास्त लहान झालाय अशा प्रकारे आपण अंशाची मार्किंग करत आहोत ती या ठिकाणी केलेली आहे आणि आता तुम्ही जर रब फिगर पाहिली आणि कन्स्ट्रक्टेड फिगर पाहिली तर रब फिगर मधला कुठलाही भाग कन्स्ट्रक्टेड मध्ये लिहायचा राहिलेला नाही अशा प्रकारे दिलेला अँगल तो किती डिग्रीचा असो मग तो फोर्टी डिग्रीचा असेल सिक्स्टी डिग्रीचा असेल नाईन्टी डिग्रीचा असेल वन हंड्रेड ट्वेंटी डिग्रीचा असेल तो या पद्धतीप्रमाणे काढायचा आहे त्याचा बायोसेक्टरसुद्धा याच पद्धतीपणे ड्रॉ करायचा आहे सहजगत्या तुम्ही ही आकृती काढू शकता अतिशय सोपी आकृती इथे आपण थांबूया थँक्यू धन्यवाद